स्वागत आहे आजच्या निफ्टी आणि बँक निफ्टी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ शॉर्ट राहणार तर सुरू करूया आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगणार की जे मी आयरन कॉन्ड्रो डिप्लॉय केली तर त्यामागचं रिझन काय होतं तर ते पण मी क्लिअर करून देणार तर पहिल्यांदा डेली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर निफ्टी डाउन ट्रेंडला आहे आणि त्यांनी रेजिस्टन्स ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट दिला आहे आणि तो पण स्ट्रॉंग हे बघू शकता एक बुलिश इनगल्फिंग आणि मग नंतर परत हिरवी कँडल तर आता माझं एक्सपेक्टेशन असं आहे की लोअर पॉईंटपासनं नाही ना म्हटलं तर पण बँक आपला निफ्टीने सिक्स हंड्रेड पॉईंटची रॅली दिलेली आहे बघू शकता आपण सेवन्टीन थाउजंडपासून सेवन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड तर हे बघा ऑलमोस्ट सेवन हंड्रेड पॉईंटची रॅली दिलेली आहे निफ्टीने तर आता थोडं रिट्रेस होणं तर याचं कामच होतो म्हणजे ज्यांनी इथं बाय केलं असणार के किंवा मधात बाय केलं असणार तर ते इथे प्रॉफिट बुकिंग करणार आणि थोडी प्राईज रिट्रेस होणार खाली आणि मग परत वर जायला निघणार तर आता स्ट्रॉंग ब्रेकआउट दिल्यामुळे ट्रेंडलाईनचं निफ्टीने सेवन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड हे पहिली रेजिस्टन्स ट्रेंडलाईनला टच केलं आहे त्यांनी आणि तिथून रेजिस्टन्स फेस केला आहे तर आता माझ्या एक्सपेक्टेशननुसार तो रिट्रेस होऊन येणार सेव्हन्टीन थाउजंड फोर फिफ्टी किंवा सेव्हन्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेडपर्यंत आणखी प्रॉफिट बुकिंग होणारच आहे थोडी त्यानंतर मग परत जर तो वर जायला निघाला तर समजून घ्या आता ब्रेकआउट म्हणजे जर हे लेवल तोडली परत सेव्हन्टीन थाउजंड सिक्स फिफ्टी किंवा सेव्हन्टीन थाउजंड सिक्स फोर्टी तर तो डायरेक्ट सेव्हन्टीन थाउजंड सेवन हंड्रेड आणि सेव्हन्टीन थाउजंड एट हंड्रेडचे लेवल्स दाखवणार आपल्याला ले अपसाईडला आणि जर हे ट्रेंडलाईनच्या अंदर परत आला तर मग परत डाऊन ट्रेंड चालू होणार आणि सपोर्ट लेवलपर्यंत जाऊ शकते आणि हो प आता जर करंट प्राइस ॲक्शन बघितलं आपण तर निफ्टी या रेंजमध्ये खूप कन्सॉलिडेट झाला तर त्यासाठी सेवन्टीन थाउजंड हा स्ट्रॉंग सपोर्ट होता तेव्हा आणि सेवन्टीन थाउजंड टू हंड्रेड एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होतं तेव्हा पण आता यांनी काय केलं आहे निफ्टीने की डायरेक्ट सेवन्टीन थाउजंड टू हंड्रेडच्या वरच ओपन झाला आहे तर हा एक स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स होता हा आता एक स्ट्रॉंग सपोर्ट झाला आहे तर आता सेवन्टीन थाउजंड टू हंड्रेड तुटणं हे कठीण जाणार थोडं निफ्टीसाठी तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे सेवन्टीन थाउजंड टू हंड्रेड निफ्टीकरिता आणि बाकी तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण जाऊया की मी ते ऑपस्ट्रामध्ये आयरन जी डिप्लॉय केली ती तर त्याचं रिझन काय होतं तर ॲक्च्युली ते आयरन कोन्डोवर मी डिप्लॉय केली होती जेव्हा निफ्टी सेवन्टीन थाउजंड थ्री सेवन्टी होता काहीतरी चालू तर माझं एक्सपेक्टेशन असं होतं की तो ट्रेंडलाईनपाशी जाणार आणि थोडं तोडणार त्याला आणि परत ट्रेंडलाईनच्या अंदर येऊन या लेवलला येणार आणि यामागचं लॉजिक असं असते की जेव्हा आपण कोणत्या पॉईंटवर स्ट्रॅडल सेल करतो आणि प्राइस त्या पॉईंटपासून दूर जाते आणि परत जर त्या पॉईंटवर येते तर आपल्याला त्या स्ट्रॅडलचा मॅक्झिमम प्रॉफिट होतो तर आता मॅक्झिमम प्रॉफिट आहे यामध्ये फोर थाउजंड तर प्राईस परत सेव्हनीन थाउजंड फोर हंड्रेडवर पण आली सेव्हन्टीन थाउजंड थ्री सेव्हन्टी नाही आली तर पण चालणार सेवन्टीन थाउजंड फोर हंड्रेडवर पण आली तर आपल्याला फोर थाउजंड प्रॉफिट होणार आणि जर माझं चुकलं सेव्हन्टीन थाउजंड सेवन हंड्रेडच्या वर निघाली तर आपल्याकडे ॲडजस्टमेंट आहेत तर अशा प्रकारे मी ते डिप्लॉय केली आहे तर त्यामध्ये करंटली टू हंड्रेड रुपीज प्रॉफिट चालू आहे आपल्या पॉईंटपासनं ऑलमोस्ट निफ्टीज टू हंड्रेड फिफ्टी पॉईंट्सवर गेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही ॲडजस्टमेंट करू आपण जर काम पडलं ना तर नाहीतर प्रॉफिट होणारच आहे कारण की थोडं रिट्रेस होणारच आहे प्राईस त्यानंतर बँक निफ्टीचे लेवल्स बघूया तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा डेली टाईम फ्रेमवर जर बघितलं आपण तर डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्यांनी सुद्धा ब्रेकआउट दिला आहे पण त्यांनी हायर पॉईंटपासून रिजेक्शन फेस केलं आहे तर बघू शकता तुम्ही मी इथून लोअर पॉईंटपासून फिबोनाची रिट्रेसमेंट टाकली आहे तर यानुसार रिट्रेस होऊन त्याने पॉईंट फाईव्हच्या लेवलपर्यंत यायला हवं पण ती इतकं हो नाही होणार तर आपण पकडूया जी ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट दिलं ट्रेंडलाईनपर्यंतच रिट्रेस होणार तो किंवा थोडं खाली पकडा म्हणजे या लेवलपर्यंत फोर्टी थाउजंड से सेवन हंड्रेड पकडा राऊंड फिगर तर तिथून त्यांनी परत वर जायला निघायला हवं जर त्याला अपट्रेंडला जायचं असणार आता तर नाहीतर मग परत या लेवलमध्ये आला तर हेच या रेंजमध्ये राहणार तो बँक निफ्टी आणि बँक निफ्टीकरिता हे जे लेवल आहे ना फोर्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड हे एक स्ट्राँग रेजिस्टन्स आहे बघू शकता पहिल्यांदा त्यांनी सपोर्टचं काम केलं इथे त्यानंतर हे तुटलं मग त्यांनी रेजिस्टन्सचं काम केलं आहे आणि आता परत त्या लेवलला येत आहे म्हणजे बँक निफ्टी तर हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे से फोर्टी वन थाउजंड सेवन हंड्रेड आणि जर स्ट्राँग सपोर्ट बघण्याचा झाला तर फोर्टी थाउजंड पकडू शकतो आपण किंवा हे एक लेवल स्ट्राँग नाही म्हणता येणार त्याला पण फोर्टी थाउजंड फाय हंड्रेडसुद्धा एक चांगलं सायकोलॉजिकल लेवल आहे सपोर्टची तर हे होत्या बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल्स व्हिडिओ आवडला असणार तर लाईक आणि जरूर करा धन्यवाद